नगर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील सुमारे 2000 ठेवीदारांचे जवळपास 63 कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्यात. या ठेवीदारांनी गणेश गीते यांच्या नेतृत्वाखाली 1 डिसेंबर 2017 रोजी सदरचा श्रीनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी विरोधामध्ये संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक यांच्यावर फसवणुकीचा गुन्हाही नोंदवलाय. श्रीनाथ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी वडगाव गुप्ता तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील आम्ही ठेवीदार आहेत. तर आमचे इथे ठेवी ठेवल्यावर आमची इथे फसवणूक झालेली आहे. तर आम्ही अधीक्षक यांना 6 महिन्यापासून निवेदन दिले आणि निवेदन देऊनही वारंवार त्यांना त्यांच्या संपर्कात असून त्यांनी अद्यापही चेअरमन आणि एक संचालक आणि मॅनेजर या तिघांनाच अटक केलेली आहे. आणि आमची मागणी होती की यांना संचालक आणि चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्यावर गुन्हे दाखल करून आणि आमचा तसा गुन्हाही दाखल आहे तरी पोलीस स्टेशनला तरी यांना आजपर्यंत अटक केलेली नाही आहे. तर यांना अटक न केल्यामुळे आम्ही मारुती मंदिरात येथे बैठक आयोजित केली. 2-4 बैठकी झाल्या. नंतर आम्ही रास्ता रोको केला. रास्ता रोको करून यांना अटक नाही केली. आणि नंतर परत आता आम्ही 21 तारखेला आजपर्यंत अटक न केल्यामुळं आम्ही 21 तारखेला आमरण उपोषणाला बसणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे. 21/6/2018 रोजी आम्ही उपोषणाला बसणार आहेत. तरी यांना तात्काळ अटक करावी आणि आमच्यावर उपोषणाची वेळ आणू नये, नाहीतर आम्ही उपोषणाला बसणारच आहे. त्यात काय संकोचच नाही आहे. या आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज नगर जिल्हा सत्र न्यायालय औरंगाबाद खंडपीठानं फेटाळलाय. मात्र आरोपींना पोलीस प्रशासनानं अटक केली नसल्यामुळं संतापलेल्या सर्व ठेवीदारांनी पोलीस अधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी मोर्चा नेला होता. 2 एप्रिल 2018 रोजी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं. मात्र आश्वासनाच्या पलीकडे काहीच झालं नाहीये. फक्त चेअरमन आणि इतर 2 जणांना सोडून बाकीचे आरोपी अद्यापपर्यंत पोलिसांनी अटकच केले नाहीयेत. संतापलेल्या ठेवीदारांनी कृती समितीचे अध्यक्ष गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली 10 जून 2018 बैठक घेऊन पोलिसांना सदरच्या 20 आरोपींना अटक करण्याची विनंती केली आणि तसं निवेदनही दिलं होतं. नाहीतर 21 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी उपोषणाला बसण्याचा इशाराही दिला होता. मात्र पोलिसांनी आजपर्यंत या निवेदनाची कोणत्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळं संतापलेल्या ठेवीदारांनी 19 जूनला संध्याकाळी कृती समितीचे अध्यक्ष गणेश गीते यांच्या कार्यालयामध्ये बैठक घेऊन 21 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पूर्वनियोजित उपोषण करण्याचा इशारा दिलाय. श्रीनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सुरुवातीला वडगाव गुप्ता या ठिकाणी स्थापन झाली. ह्या सोसायटीमध्ये वडगाव गुप्तातील लोकांनी सुरुवातीला ठेवी टाकल्या. लोकांचा ठेवी ठेवण्याचा उद्देश एवढाच होता की आपल्याला त्या सध्याच्या ठेवी भविष्यातल्या आपल्या कामासाठी उपयोगात येतील. एक विश्वासाच्या नात्याने गावातील सुमारे 800 ठेवीदारांनी व जिल्हाभरातील सुमारे 2000 ठेवीदारांनी सुमारे 63 कोटी रुपयाच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. या श्रीनाथ मल्टीस्टेटच्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 28 शाखा असून या 28 शाखांमध्ये सुमारे 2000 ठेवीदारांचे 63 कोटी रुपयाच्या ठेवी या संस्थेमध्ये अडकलेल्या आहेत. या संस्थेविरोधात सर्वप्रथम आम्ही 1 डिसेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरच्या गुन्ह्यातील आरोपींनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. ते हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्यानंतर त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. हायकोर्टात जामीन अर्ज फेटाळून सुमारे 3-4 महिन्याचा कालावधी झाला तरी सदरच्या संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळांना अटक झाली नाही. संस्थेचे चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे हे गाव सोडून निघून गेले. त्यांना सदरच्या ठेवीबाबत विचारले असता त्यांनी उडाउडीची उत्तर दिली. संचालक मंडळांना ठेवीबाबत विचारलं असता संचालक मंडळांनी जबाबदारी झटकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तळतळलेल्या आम्ही सर्व ठेवीदारांनी जिल्हाभरातील 1000 ठेवीदार पोलीस अधीक्षक कार्यालय आम्ही मोर्चाद्वारे गेलो. मोर्चा नेल्यानंतर पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदन दिलं की तुम्ही 2 एप्रिल 2018 सदरच्या आरोपींना अटक करा, नाहीतर आम्ही सह्याद्री चौक येथे रास्ता रोको आंदोलन करू. परंतु पोलीस प्रशासनाने सदरच्या आमच्या निवेदनाची कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही. नाहीलाच तो 2 एप्रिल 2018 रोजी सह्याद्री चौक येथे आमचा रास्ता रोको आंदोलन झालं. सदरचे रास्ता रोको आंदोलन चालू असताना अहमदनगर जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया साहेब व MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
चव्हाण साहेब त्या ठिकाणी आले व त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सदरचे आंदोलन करू नका, सदरचे आंदोलन मागे घ्या, आम्ही 24 तासाच्या आत सदरच्या आरोपींना अटक करू. आम्ही आमचे एक शिष्टमंडळ घेऊन सदरचे 2 अधिकारी SP साहेबांकडे गेले. SP साहेबांनी सुद्धा 24 तासाच्या आत सदरच्या आरोपींना अटक करू असं आश्वासन दिलं आणि सर शेवटी फक्त 3च आरोपींना अटक केली. राहिलेले बाकीचे जे 12 आरोपी आहेत अद्यापर्यंत अटक केलेले नाही. सदरचे 12 आरोपी हे संचालक व मॅनेजर असून ते गावामध्ये खुलेआमपणे हिंडतात. ठेवीबाबत कुठल्याही प्रकारची मागं देण्याची भूमिका ते घेत नाहीत. सदरच्या आरोपींना जर अटक केली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसू असं निवेदन आम्ही त्यांना मागील 8 दिवसापूर्वी पोलीस अधीक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं होतं. आज 19 तारीख आहे परंतु कुठल्याही प्रकारचे प्रशासनाने आजपर्यंत दखल घेतलेली नाही. संस्थेचे चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे, संस्थेचा मॅनेजर व संस्थेचे व्हाईस मॅनेजर याला सोडून बाकीचे कोणालाही अद्यापर्यंत अटक केलेली नाही. जे राहिलेले बाकीचे संचालक मंडळ आहेत या संचालक मंडळांना अटक करण्याचं सोडून हे उलट सदरच्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन टाळाटाळ करत आहे, प्रकरण लांबवत आहे. सदरच्या आरोपींना जर अटक केली नाही तर आम्ही परवा 21 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसणार आहोत आणि जोपर्यंत सदरच्या आरोपींना अटक केली जात नाही आणि त्या ऑडिटरकडून ऑडिट रिपोर्ट तात्काळ तयार करून घेऊन तो कोर्टामध्ये सादर करून कोर्टात चार्जशीट दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही सदर उपोषण सोडणार नाही अशी आमची ठाम भूमिका आज सदरच्या माझ्या ऑफिसला झालेल्या मीटिंगमध्ये जिल्हाभरातले सर्व ठेवीदार आले होते. त्या सर्व ठेवीदारांच्या वतीने सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आम्ही त्यांची वाट पाहिलेली आहे. आज उद्याचा शेवटचा दिवस आहे, 20 तारीख आहे उद्या आणि उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांची वाट पाहणार आहोत. जर सदरच्या आरोपींना जर अटक केली नाही तरी नाईलाजास्तव अहमदनगर जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील सुमारे 1000च्या वर ठेवीदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत. प्रकाश नवले, नव नागापूरचं मी. या पतसंस्थेमध्ये माझे ठेव आहेत अडकलेले, तर या लोकांनी आत्तापर्यंत सगळे बुडाबुडीची उत्तरं देऊन दिशाभूल केली ठेवीदारांची. आम्ही बरंच म्हणजे रस्ता रोको केला आहे, पोलीस स्टेशनला निवेदन दिले, सगळं केलं आहे, पण काही कुठली दखल घेतली गेलेली नाही अजूनपर्यंत. पोलिसांनी म्हणजे आश्वासन दिलं फक्त का आम्ही 24 तास सगळे संचालक वगैरे अटक करू, पण त्यांनी काही केलं नाही. त्याप्रमाणे 3 लोकांना अटक केली फक्त आणि काही अजून काही हालचाल त्या दिवशी काहीच नाही आहे त्यांची. त्यामुळं नाईलाजाने उपोषण आम्हाला 21 तारखेला करायचं आहे तिथं, 21/6/2018. या बैठकीसाठी कृती समितीचे अध्यक्ष गणेश गीते यांच्यासह प्रकाश नवले, लिंबराज डोंगरे, शिवनाथ शेळके, शरद सोनवणे, बाळू डोंगरे, बबन शिंदे, मीराबाई डोंगरे, दिगंबर दागट, महिला आणि पुरुष ठेवीदार यांची उपस्थिती होती. मी मीराबाई तुकाराम डोंगरे, माझ्या मिस्टरांचे 1,42,000 रुपये गुंतलेले आहे व इतर महिलांचे सुद्धा 150 ते 200 महिलांचे पैसे गुंतलेले आहे. आम्ही आंदोलन केलं, रस्ता रोको आंदोलन केलं, DFC ऑफिसला उपोषण केलं, आता तरी पण काही त्याचा उल्लेखच अद्याप आला नाही किंवा कोणला अजून अद्याप संचालकला कोणाला अटक केलेलं नाही. तशी आम्हाला जबाब दिली होती त्यांनी अटक करू म्हणे. आत्तापर्यंत 2 महिने होत आले त्या गोष्टीला, तरी पण अद्याप अटक केलेली नाही. आणि जर नाही केले तर आम्ही 21/6/2018 धरणे आंदोलन करणार आहे कलेक्टर ऑफिसला. दीपक कासवासी, न्यूज मराठी, अहमदनगर.